हेलो फ्रेंड्स, स्वागत है तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओ मध्ये। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला कुर्तीजवर। तर आता उन्हाळा चालू आहे तर कसे कपडे वापरावे किंवा उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम येतो कपड्यांचा, इचिंग होते घामाने, त्यामुळे असे कॉटन कुर्तीज वापरली पाहिजे। आणि त्यामुळे मी आज त्याच कुर्तीज तुम्हाला दाखवणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। आणि तुमचे खूप सारे क्वेश्चन येतात की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले, तुम्हाला मुले आहे का, बाळ आहे का, बेबी आहे का, तर तुम्ही ह्या घरात दोघेच राहतात का। तर ह्या साऱ्या क्वेश्चनवरती तुम्हाला ॲन्सर पाहिजे असेल तर त्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेल। पण त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला 500 लाईक्स तरी किमान केलेच पाहिजे तुम्ही। तर हा नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ हा आपला ह्याच क्वेश्चनवर असेल। तर ह्या कुर्तीज मी मिशोवरून ऑर्डर केली आहे आणि मिशो ॲप्सविषयी मलाही पहिले माहीत नव्हती की त्यावर इतक्या स्वस्त कुर्तीज असतात, ड्रेस असतात। पण जेव्हा मी मिशो ॲप्स डाउनलोड केले आणि त्यावरती किंमत ज्या बघितल्या ना, तर मला स्वतःलाच विश्वास बसाना की इतक्या स्वस्त कशा काय आहेत। त्यानंतर मला असे वाटले की इतक्या स्वस्त म्हणजे त्याची क्वालिटी नक्कीच कपड्यांची डाऊन असणार आहे। तर मी क्वालिटी चेक केली, खालचे रिव्ह्यू वाचले, ओरिजिनल फोटोज बघितले, पण त्याच्यामध्ये एकदम रिव्ह्यू एकदम चांगले चांगले होते। ज्याच्यामध्ये चांगले रिव्ह्यू होते तेच मी कपडे ऑर्डर केले आहे। आणि एकच नंबर सगळे कुर्तीज माझे एकच नंबर आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये काही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही तुम्हाला दाखवणार आहे, कारण की व्हिडिओ खूपच जास्त मोठा होतो। तर मिशो ॲप्सवरून आपण बिझनेससुद्धा करू शकतो आणि आपण स्वतःला कपडे तर स्वस्तामध्ये ऑर्डर करूच शकतो, पण बिझनेसही करू शकतो। तर बिझनेसवरूनच मी हे मिशो ॲप्स डाउनलोड केलं होतं का, तर मला एक टॉप खूप आवडला होता, म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप होता, त्यामध्ये त्या सर्व जशा कुर्ती, साडी सगळं काही शेअर करायच्या। तर मला एक कुर्ती खूप आवडली, त्यानंतर त्यांनी जी प्राईस सांगितली तर मला समजलं होतं की हे मिशो ॲप्सवरूनच बिझनेस करताय, कारण की मला माहितच होतं ना की मिशो ॲप्सवरून बिझनेस पण करता येतो। तर मी ती कुर्ती बघितली आणि त्यानंतर मग मला असे वाटले की त्यांनी मार्जिन ॲड करून आपल्याला ते सांगितले आहे त्याची प्राईस, तर आपण का नाही स्वतःच मिशो ॲप्स डाउनलोड करून त्यावरून घेऊ शकतो, कारण की आपल्याला तो फोटो बघूनसुद्धा आपणही त्यावर सर्च करू शकतो। म्हणजे जी मला कुर्तीज आवडली त्याचा स्क्रीनशॉट मी घेतला आणि त्याच्यामध्ये बघितला तर त्याची प्राईस 200 रुपयांनी कमी होती, म्हणजे त्या माझ्याकडून 200 रुपये मार्जिन काढत होत्या। तर त्यावरूनच मी हे मिशो ॲप्स डाउनलोड केलं आणि ती कुर्तीज मला खूप आवडली। आणि त्यानंतर मला ते प्राईस बघूनसुद्धा मला नवल वाटलं की इतक्या स्वस्त कसे काय आहेत। आणि त्यानंतर इतक्या स्वस्त आणि कमी किमतीच्या त्यावर कुर्तीज आहे, ड्रेस आहे, सर्व साड्या खूप कमी किमतीच्या आहे, पण मी जास्त करून कुर्तीज ऑर्डर केल्या, कारण की मला, मी ड्रेस वापरते, साड्याही वापरते, पण जास्त करून कुर्तीज। आपल्याला एक कुठे बाहेर जायचं असले तर आपण लगेच घालून लगेच जाऊ शकतो। तर मी जास्तच मी 16 कुर्तीज ऑर्डर केल्या आहे आणि प्रत्येक व्हिडिओत 4-4 दाखवणार आहे, म्हणजे माझ्या जशा कुर्तीज येतील तशा। आता 4 आल्या आहे म्हणून मी तुम्हाला 4 दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आणि तसाही व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आजच्या व्हिडिओत 4 दाखवणार आहे। तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही मिशो ॲप्स डाउनलोड करून घ्या। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिंक देईल, त्यावर तुम्हाला म्हणजे त्यावर सूटही मिळेल। तुम्ही लिंक्सवरून डाउनलोड केलं तर त्यावर काही टक्के सूट असते, तर ती तुम्हाला मिळेल जर तुम्ही त्या लिंकवरून डाउनलोड केले तर ॲप्स, आणि त्या लिंकवरून गेले तर। आणि जर तुम्हाला ह्या कुर्तीज घ्यायच्याच असतील तर मी त्याचे कोडही देईल। तर चला आता आपण कुर्तीज बघू। तर सगळ्यात जास्त आवडलेली कुर्ती माझी त्यावरचं जॅकेट आहे, हे मी ते खोलून घालून फिटिंग करून बघितले आहे, त्यामुळं ते असे आहे। तर एकच नंबर जॅकेट आहे हे, मी त्याचं बटन लावून तुम्हाला दाखवते। आणि कापड हे कॉटन आहे आणि धुतल्यानंतर हे आग असते, त्यामुळं त्यांनी ऑलरेडीच म्हणजे आपण जी साईज मागतो त्या साईजमध्ये थोडी जास्तच येते, कारण की आपण फिटिंग करून घेतो आणि धुतल्यानंतर आग असल्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते एकदम पाठवतानाच एकदम छान पाठवले आहे त्यांनी, म्हणजे धुतल्यानंतरही काही प्रॉब्लेम होणार नाही। इतकी छान कुर्ती आहे, मला खूप आवडली आहे। ते स्लीव्ज पण खूपच छान आहे इथे। तर हे जॅकेट आहे आणि कुर्तीज दाखवते। कलर खरंच खूप छान आहे आणि कुर्तीज पण खूप छान आहे। तर येथे बटन्स दिले आहे आणि जर तुम्ही जॅकेट्स तर घरामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे असेही वापरू शकता विदाउट स्लीव्हचे, आणि जर तुम्हाला पटकन कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे जॅकेटही घालू शकता आणि नॉर्मल घरात रेग्युलर असेही यूज करू शकता विदाउट स्लीव्ज। आणि जर स्लीव्ज अलाउज म्हणजे विदाउट स्लीव्ज जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जॅकेट घालूनही राहू शकता, पण उन्हाळ्यात हे एकदम कम्फर्टेबल आहे कुर्ती, कॉटनची कुर्ती आहे, एकदम मस्त आहे।
जर घरात कोणी नसेल तर असं विदाऊट स्लीव्ह घालायला काहीच हरकत नाही आहे, आणि जर कोणी आलेस तर आपण पटकन असं हे जॅकेट घालू शकतो. खूप छान कुर्ती आहे, मला खूप आवडली आहे. माझी फेवरेट फर्स्ट कुर्ती मला ही जास्त आवडली होती. त्यानंतर सेकंड दुसराही मी असंच घेतलेला आहे जॅकेटचा, कारण की माझा येलो कलर खूप फेवरेट आहे. आता तुम्ही बघू शकता घातलेला टॉपही माझा येलोच कलरचा आहे, ही पण येलोच कलरचा आहे. हे जॅकेट आहे, खूप छान आहे. याचं कापड जसं फोटोत दाखवलं आहे ना सेम तसंच आहे. मला आधी वाटलं होतं फोटो जसं असेल तसं येणार नाही, पण एकदम सेम तसंच आलं आहे. कापड पण एकच नंबर आहे. आणि मी हे रिव्ह्यू वाचूनच घेतलं होतं, 4 स्टार बघूनच घेतलं होतं. आणि सगळे रिव्ह्यू आणि ओरिजिनल फोटो बघूनच मी हे ऑर्डर केले सगळे. तर याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही घातल्याच्या नंतर. आपण जॅकेटला फिटिंगही करू शकतो आणि कुर्तीजलाही फिटिंग करू शकतो. तर ही त्याची कुर्ती आहे. ही दोन्ही म्हणजे मी सेमच घेतलेले आहे, कलर थोडेसे चेंज आहे आणि जॅकेटची स्टाईल थोडीशी चेंज आहे. तुम्ही बघितलंच असेल जॅकेटला फ्रिल टाईप आहे येथे. तर हा तुम्ही डबल यूज करू शकता, असाही यूज करू शकता. सॉरी उलट दाखवलं. तर तुम्ही हा डबल यूज करू शकता, असाही यूज करू शकता. आणि याला खालून पण अशी बॉर्डर आहे, खूप छान वाटते. हे साईडने पण खूप छान बॉर्डर दिली आहे आणि साईडने पण खूप छान बॉर्डर दिली आहे. इथे खूप छान टॉप आहे हा. हा सुद्धा तुम्ही असाही घालू शकता. आणि याच्यावर मला खूप आवडते जॅकेटच्या कुर्तीज, खूप छान वाटतं घालायला. आणि हे लटकन्स दिले आहे, खूप छान लटकन्स आहे, कलरफुल एकदम. आणि खूप छान वाटते ही जॅकेटची कुर्ती, एकदम स्वस्त आहे ती. आणि त्याच्यानंतर ही कुर्ती मला खूपच आवडली आहे, कलर तिचा एकच नंबर आहे, तुम्ही बघू शकता. तर मी फिटिंग करून घेतली आहे सगळ्या कुर्तीजला. खालून बॉर्डर बघा, एकच नंबर बॉर्डर वाटते. आणि कलर कुर्ती मला ही खूप आवडली. त्यानंतर याची स्लीव्ज, स्लीव्जवरही डिझाईन दिली आहे इकडेही, आणि पाठीमागून प्लस याच्या पाठीमागूनही डिझाईन आहे. आणि इथे असं अशी खूप छान डिझाईन आहे, खूप मस्त वाटते ती, कलर एकदम छान वाटतो. तर अशा ह्या 4 कुर्तीज आहे. तर दाखवण्याचं तात्पर्य एवढंच असतं की आपण मिशोवरून जेव्हा कुर्तीज बघतो तर आपल्याला असे वाटते की आपण हे ऑर्डर करू, कसं येतं कसं नाही येत, तर खूप भीती वाटते. आपण असे एवढे पैसे घालायचे आणि जर खराब आलं तर परत तेच कुठाने, रिटर्न पण घेतात मिशोवाले, पण असं वाटतं तेच कुठाने. तर दाखवण्याचं तात्पर्य एवढंच असतं की आता हे मी घेतलेलं आहे आणि याची क्वालिटी मला समजली आहे कशी आहे. आणि मी ते तुम्हाला सांगू शकते, रिव्ह्यू वाचून तर आपल्याला समजतंच, पण असा व्हिडिओ बघूनही समजावी म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. तर खूप छान कुर्तीज आहेत, आवडल्या तर नक्की घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा नंबर दिलेला असेल. आणि डाउनलोड केलेलं नसेल ॲप्स तर नक्कीच डाउनलोड करा. खूप साऱ्या स्त्रिया मिशोवरून बिझनेस करत आहे आणि मीसुद्धा ॲप्स डाउनलोड केल्याच्यानंतर खूप सारेच फोटोज माझ्या स्टेटसला ठेवले, ग्रुपमध्ये शेअर केले. आणि मला भरपूर कॉमेंट्स आल्या की कितीला आहे मॅडम ही साडी, हा टॉप कितीला आहे. आणि भरपूर लोकांना ॲप्स डाउनलोड केल्याच्यानंतर त्यावर बिझनेस कसा करावा, शेअर कसा करावा, किंवा आपल्या स्वतःला घ्यावं कसे, तर ते समजत नाही. तर चला मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवते की शेअर कसं करायचं, घ्यायचं कसं, ऑर्डर कसं करायचं. तर चला बघूया. तर मिशो ॲप्स ओपन केल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट पेज येतं. आणि आपल्याला एखादा प्रॉडक्ट जर आवडला तर आपल्याला जर कोणाला शेअर करायचा असेल तर आपण शेअर नाववर क्लिक करायचं. आणि स्टेटसला किंवा इतर कोणाला जर पाठवायचं असेल तर त्यांनाही पाठवू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला एखादं प्रॉडक्ट आवडलं तर ते कसं घ्यायचं, तर त्यासाठी प्रॉडक्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जी साईज दिलेली असते ती निवडायची. साईज निवडल्याच्यानंतर ॲड टू कार्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर कंटिन्यू क्लिक करायचं. आणि त्याच्यानंतर परत चेकआउटवर क्लिक करायचं. आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन आहे म्हणून त्यावर क्लिक करायचं. आणि येथे आता प्रोसिड येईल म्हणून प्रोसिडवर क्लिक करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला जर आपल्या स्वतःला प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर आहे तेवढीच किंमत टाकायची. म्हणून मी इथे 321 आहे म्हणून 321च टाकणार आहे. आणि जर दुसऱ्याला प्रॉडक्ट विकायचं असेल, तुम्हाला मार्जिन करून टाकून म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा असेल आणि त्यात कमिशन काढायचं असेल, तर तुम्ही 321 ची 375 किंवा असं काहीतरी तुमच्या मनाने किंमत टाकू शकता.
आणि जर एखादी कुर्ती तुम्हाला आवडलेली असेल तर ती कशी घ्यायची, तर याच्यावर इथे तुम्हाला कॅमेऱ्याचं ऑप्शन दिसते, तेथून आपल्याला गॅलरीतला फोटो घ्यायचा. आता जो फोटो तुम्हाला आवडलेला असेल तो घ्यायचा, आणि त्याच्यानंतर सेम त्याच प्रकारचे तेथे ऑप्शन्स येतात, म्हणजे तसेही असेल तर तसेही येतील. तर अशा प्रकारे आणि नक्की हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला क्वेश्चन आन्सरवर पाहिजे असेल की मॅडम तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं किती, बेबी आहे का तुम्हाला, तुमच्या घरात किती माणसं, ह्या सगळ्या क्वेश्चनवर पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला 500 तरी लाईक्स तुम्ही केले पाहिजे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.